काय करू या डोक्याचं मी? हार्डली एखादं ड्रिंक घेतलंय मी, तरी एवढं जड का होतंय डोकं माझं? हे काय? उद्या कोर्टात हजर राहण्याची नोटीस? पण इतक्या इतक्या अर्जंट हिअरिंग का लागलं असेल? अर्जुनला माझ्या विरोधात काही पुरावा तर सापडला नसेल ना? ओ गॉड, काय करू मी आता? एकतर एका बाजूला आहे फायनान्सर जीव खातायत माझा, दुसरीकडे हा अर्जुन डोक्यावर बसलाय. काय करू मी आता? काय करू? नागराज, आउट ऑफ कव्हरेज. शिट, काय करू आता? कोणाकडे मदत मागू मी? हे बघ पोरी, तुझ्या हाताला लागलं म्हणून तुला मी आज घेतलं, पण तू आता इथून निघून जा. आम्हाला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. अहो पण काकू, एकदा जा म्हटलं ना पळत नाही तुला. नी हे शिवानीचे बाबा आहेत का? शिवानी, माझं माझ्या बाबांवर जितकं प्रेम आहे तितकंच तुझं तुझ्या बाबांवर असेल, आणि ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना तुझा अभिमान वाटावा असंही तुला वाटत असेल. शिवानी, तुला शपथ आहे तुझ्या वडिलांची, मला जे बोलायचं आहे ते निदान ऐकून तरी घे. माझे अण्णा सुद्धा नाही आहेत माझ्या मदतीला. उद्या जर कोर्टात अर्जुनने एखादा बॉम्ब टाकला ना तर कोण वाचवेल मला या सगळ्यातून? या मूर्ख चैतन्याचीच मदत घ्यावी लागणार आहे. बोलते चैतन्य. साक्षी, हे कुठे गेला होतास तू? मी सकाळपासून तुला शोधत होते आणि हे बघ आता तुलाच कॉल करणार होते. हो, अगं एक कोठारी केसची मीटिंग आली होती, त्यासाठी गेलो होतो. एवढं पॅनिक व्हायला काय झालं? काही झालंय का? हे बघ ना चैतन्य, अरे कोर्टाची नोटीस आली आहे, उद्या अर्जंट हिअरिंग आहे माझ्या केसचं. म्हणजे ही तारीख नक्की अर्जुननी मागून घेतली असणार. साक्षी, याचा अर्थ अर्जुनच्या हाती नक्की काहीतरी पुरावे लागले असतील.